तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्निंग विथ अभिनव देशमुख या चॅनलवर तर आपण पाहणार आहोत मराठी भाल भारतीय मधील पाठ नंबर दोन स्वप्न विकणारा माणूस तर चला आपण हा पाठ बघायला सुरुवात करूया तर आपण पाठ नंबर दोन स्वप्न विकणारा माणूस हे उघडला आहे तर या पाठाचे लेखक आहे अशोक कोतवाल यांचा जन्म एकोणीसशे एकसष्ट साली झालेला आहे मीनातील पडझड कुणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह प्रार्थनेची घंटा सावलीचं घड्या हे लडित लेख संग्रह घेऊया गिरकी हा हा काय तर त्यांचा बालक बाल कविता बाल, संग्रह पर हे प्रसिद्ध आहेत प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो समाजाचा उपयोग पडणारी व उदात हेतू असणारी स्वप्ने पाहावीत असा संदेश पाठातून दिला आहे प्रस्तुत पाठ सावलीचा घडा या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे तर बघा प्रत्येक जो मनुष्य असतो तो आपले स्वप्न म्हणजे आपल्याला जे स्वप्न असतात की आपल्याला जे बनायचे किंवा आपल्याला जे करायचे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय तर सतत धडपडत असतो कुठला जर कुठला मार्ग तो मार आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बघत असतो पण आपल्या स्वतःच्या हिताबरोबरच आपण लोकांच्या कल्याणासाठी किंवा लोकांना उपयोगी पडणारी अशी गोष्ट करायला पाहिजे ही आपल्याला पाठातून काय तर समजलेली आहे आणि प्रस्तुत पाठ म्हणजे हा पाठ काय तर ला सावलीचा घड्या या ललित लेख संग्रहातून ले 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 घेतलाय आहे तुम्ही काय बघा तुम्ही काय करत म्हणून एक प्रश्न विचारला तर तो प्रश्नाचं उत्तर जर आपण पहिले बघू तुम्ही चांगले धावपटू आहात शाळेच्या क्रीडा संमेलनात धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळायचे हे तुमचं स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण होण्याकरिता तुमची तुम्ही कोणते प्रयत्न कराल तर बघा आपल्याला असं प्रश्न आहे की आपण काय तरी एक चांगले आहे म्हणजे आपण चांगले रनिंग रे करतो आणि शाळेच्या क्रीडा संमेलनात धावण्याची एक स्पर्धा ठेवलेली आहे आणि आपल्याला काय करायचं तर आपल्याला पहिलं बक्षीस मिळायचं आहे तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काय करणार तर बघा आता सगळ्यांचे उत्तर काय असणार तर शंभर टक्के वेगवेगळे असणार बघा आपल्याला धावपट्टू उत्तम धावपट्टो किंवा बक्षीस मिळत असेल त्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतील हे जर पहिली गोष्ट आहे व दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही काय करायला पाहिजे दररोज त्या खेळाचा सराव म्हणजे जो पण खेळ आपण खेळतो किंवा ज्या खेळात आपल्याला आपल्याला स्वप्न स्वप्न आहे आपलं देह आहे तो खेळ आपल्याला दररोज सराव करायला पाहिजे कराय पाहिजे त्याच्यात आपल्याला कुठं चुकतो कुठं नाही हे ध्यान देऊन मग आपण नक्कीच काय आपलं तर यश मिळू शकतो त्या खेळात मग किंवा मग त्या क्षेत्रात तर चला आपण पाठ बघायला सुरुवात करूया माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत नुसतीच बघता आली नाही आली पाहिजेत असे नाही तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळे लोकच बनत असतात आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात ते आपल्याला माहित नाही स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात कुणी तर स्वप्नांना भलत्याच तुच्च लेखतात भलती सलती स्वप्न पाहू नको असा सल्लाही देतात तर बघा माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत आणि ती नुसतीच बघता नाही तर ते आपल्याला काय करायला पाहिजे तर प्रात्यक्षात ती करून दाखवायला सुद्धा आपल्याला काय करायचं तर आलं पाहिजे आणि असं नाही नंतर आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ म्हणजे आपल्यापेक्षा जे मोठे किंवा श्रेष्ठ लोक आहेत त्यांनी सुद्धा असेच बोलले आहेत आता बघा स्वप्न ही निर्माण करा लागतात किंवा मग ते उत्पन्न होतात हे तर त्या त्या लेखकांना माहीत नाही पण स्वप्नाविषयी लोक काय काय वेगळंच बोलतात एकदम तुच्च असे नीच अशी नी बोलत बोलतात जसे की तू बोलतंच स्वप्न पाहू नको असाही सल्ला आपल्याला लोक कधी कधी आपल्या जीवनात देत असतात माझं तर म्हणणं असं आहे ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही जे स्वप्न आपल्याला समृद्ध करते ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नापूर्तीसाठी वाटेल ते करतात तर बघा आणि लेखकाचं म्हणणं असं आहे की ज्या लोकांना ज्या लोकांना स्वप्न बघता येत नाही ती काय तर माणसंच नाहीत ते लोकच नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते स्वप्न आपल्याला समृद्ध करत असते आणि जर ते संवेदनशील मनानं जर असं असलं असावा काय लागतं आणि ज्याच्याकडे तीव्र संवेदशील म्हणजे खूप तीव्र असं संवेदनशील मन आहे तो नक्कीच आपल्या स्वप्नासाठी काय करतो तो वाटेल जे आपलं करू शकतो इतरांपासून आपल्याला वेगळं करतात स्वतः काहीतरी आदर्श बनवून ते वावरतात वा नाहीतर इतरांना आदर्श बनवतात पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अंधारीतच तरंगत राहतात तर बघा ते काय करत असतात तर वेळ आले तर स्वतःला सुद्धा काय करतात तर इतरांपासून वेगळे करत असतात स्वतःला आ आदर्श भरून जे वागतात किंवा मग लोकांना आदर्श ठेवतात पण जे संवेदनशीलचा अभाव असणारी लोक माणसं अंधारातच काय करत असतात तरंगत राहतात असे लेखक सांगतात ना धड तिकडे ना धड तिकडे अशी त्यांची अवस्था असते तर बघा तो धड इकडं पण नसतो अंधड तिकडं पण नसतो अशी काय असते तर त्यांची अव्यस्था असते लोक तिला स्वप्नाळू वृत्ती असं म्हणत असावे तर बघा लोक ह्यालाच नक्कीच काय करत असतील तर स्वप्नाळू म्हणजे जे जे व्यक्तीनुसते स्वप्नाळू व्यक्ती व्यक्ती महत्त्वाचे किंवा मग वृत्तीचे असतात बिना ध्यास न बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नावर वृत्ती तशी घातकच नाही का बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थ ही काय कळत नव्हता पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता तर बघा बिना ध्यास म्हणजे कुठलाही ध्यास नाही किंवा धडपडी धडपडीशिवाय आपल्याला आयुक्त कोण देत नसतं आणि अशीच ही स्वप्नावर वृत्तीचे लोक असतात आणि ही स्वप्न वृत्ती काय तर नक्कीच घातक अशी आहे आणि बालपणी आपल्याला आपल्याला जी खरा अर्थ ही काय कळत नव्हता पण शब्द जे स्वप्न या शब्दाशी अर्थ आपल्याला केव्हा झाला तर परिचय केव्हा झाला तर त्यावेळेस आपण रात्री झोपतो म्हणजे आपल्याला रात्री जे दिसतं ते स्वप्न असत आणि ते काही खरं नसतं असं आपलं आम्हाला माहित झालं होतं तर बघा ज्यावेळेस आपण रात्री झोपतो आणि मग आपण जे स्वप्न पाहतो त्या स्वप्न असं म्हणतात पण ते स्वप्न कधीच खरं होत नसतात हे आपल्याला फक्त एवढंच काहीतरी माहित होतं अं आमच्या लहानपणी कोणत्या एका गावाकडून एका स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा त्याच्या घोड्याचा टबक टबक आवाज आला की आम्हाला आमच्या दिशेनं आम्ही आवाजाच्या दिशेनं धावत जायचो तर बघा आमच्या लहानपणी म्हणजे जे लेखक आहे त्यांच्या लहानपणी काय होतं तर एक स्वप्न नावाचा माणूस यायचा तो गावाकडे यायचा आणि माणूस काय करायचा तर घोड्यावर बसून यायचा आणि मग ज्यावेळेस घोड्याचा टकटक असा आवाज आला की मग आम्ही आवाजासाठी म्हणजे ते जे लेखक आहे किंवा लेखकचे मित्र आहे ते काय करायचे तर आवाजाच्या दिशेनं धावत जायचे आणि आमचं आकर्षण घोडं बघणं हे असायचं पण घोड्यासोबत मिशीतील मिशीतल्या मिशीत हसणारा त्या माणसालाही बघणं व्हायचं तलम तलम रेशी धोतर त्यावर तसाच जरीचा सेळसर कुडचा तर बघा हे पळत का था तर ह्यांचं आकर्षण होतं ते म्हणजे घोडं बघायचं घोडे बघणं ह्यांचं काय तर आकर्षण होतं पण थोड्या थो पण घोड्यासोबत जो मिशीतल्या मिशीत असणारा माणूस सुद्धा बघणं त्यांचं काय तर व्हायचं आणि तो कसं होतं तर तलम रेशीमी धोतर घालायचा त्यावर तसाच तो काय करायचा तर झरीचा जेलसर कुडता घालायचा डोक्याला लाल पांढरा फेट्या होता व डोळ्यांवर चष्मा होता बूट होता गवळ रंगाचा असलेला हा माणूस होता ही हा माणूस काय होता तर होता या माणसाची आम्हाला गमत वाटायची शिवाय कुतूहल पण त्यानं घोड्याच्या बाटीवर ठेवलेल्या मखमली कपड्यातील गाठोड्या आम्ही कुतूहल न पाहायचो तर बघा हा जो स्वप्न विकणारा माणूस आहे त्याच्याबद्दल काय आहे तर गमत वाटायची शिवाय कुतूहल सुद्धा वाढायचं की जो त्याच्या घोड्यावर ठेवून ठेवलेलं जे काय तर मकवाली कपड्यातला जो गाठोडा होता तो, तो आम्ही कुतूहल म्हणजे एकदम आश्चर्यचकितने पाहत असायचे लेखक तर चला आपण पुढचा पेज पाहूया हा माणूस आमच्या गावात गावाच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा पाराला पारा असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा घोड्याच्या पाठीवर कपड्यातलं गाठोड जवळ घेऊन तांबडे पिशवीतलं पाणी घटा घटा प्यायचा आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा तेव्हा त्याच्या बोलती माणसाचा गराडा होत पडे त्याने आजवर घोड्यावर खूप प्रवास केलेला होता कित्येक प्रदेश पाहिलेले होते कित्येक डोंगर दऱ्या तुडवल्या होत्या भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिलेली होती त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं त्यांना अनुभवलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किरशांनी किश्च्यांनी रंगवून फुलवून सांगायचा लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे त्याचं ते, ते भलतच दिलेकच बडबडणं आणि स्वप्नात धुंद घुंगवून लोकांना भारी आवडायचं ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची आणि ऐक आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संदर्भात ते पडायची जर बघा जो स्वप्न विकणारा माणूस होता तो काय तर हा स्वप्न विकणारा माणूस गावाच्या पिंपळाच्या झाडा पारावर थांबायचा आणि पाराला असला जो लोखंडीचा कडीचा होता त्याला काय करायचं तो आपला घोडा बांधायचा आणि मग घोड्याच्या पाठीवर जे त्याचं मखमली कलरचं लाल कलरचा जो कापड होता तो ते गाठोड्याला जवळ घेऊन यायचा आणि मग त्या पिशवीतलं काय करायचं तर पाणी घटाकटा पाहायचा आणि मग तो काय करायचा तर आयटीत मा झाडाच्या पारावर बसायचा आणि मग तो तोपर्यंत काय होतं त्याच्या भोवती माणसांचा गराडा म्हणजे माणसांची गर्दी होत होती आणि त्यांनी आजवर घोड्यावर म्हणजे त्याच्या घोड्यावर त्यांनी इतकं प्रवे खूप प्रवास असा केलेला होता त्यांनी कित्येक असे प्रदेश कित्येक असं डोंगर दऱ्या त्यांनी त्या ते घोड्याने त्यांनी ठोडवले होते आणि भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतीचे देश किंवा भिन्न संस्कृतीचे राज्यतेने पाहिलेली होती आणि त्यामुळे त्याच्याकडे काय तर बोलण्यासारखं खूपच होतं आणि तो तसे सगळे किस्से सांगायचा आणि जर त्याने आणून बोलले जे समृद्धीचे जे किस्से होते तो काय करायचा तर एक रंगवून फुलवून असं किस्से तो सांगायचा आणि लोकांना त्याच्या गप्पामध्ये स्वतःला काय करायचं तर विसरून जायचे आणि धुंद गुंगवून लोकांना भारी आवडायचं आणि ऐकताना लोकांची मनती खुंटीत जायची आणि आपण जे ऐकतोय ते खरं की खोटं हे त्यांना काय व्हायचं तर संभ्रम बसायचा तर हा होता भाग नंबर एक जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघायचा जाबायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल